नमस्कार, मैं शमिका। आपण पाहत आहात अॅग्रोवन डिजिटल आणि हे आहे मॉन्सून स्पेशल बुलेटिन। पूर्व विदर्भ, उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्र तसंच लगतच्या मराठवाड्यात गेल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस पडलाय, तर उर्वरित राज्यातही कमी अधिक पावसानं हजेरी लावली आहे। राज्यात सध्या हलका ते मध्यम पाऊस पडत असून 24 ते 30 सप्टेंबर या आठवड्याभराच्या काळात विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त तर पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय। त्यानुसार कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये उद्या 25 सप्टेंबरला सर्वदूर मध्यम पावसाची दाट शक्यता आहे, तर मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना आणि बीडमध्ये हीच परिस्थिती असणार आहे। पलीकडे विदर्भात बुलढाणा, अकोला, वाशिम आणि अमरावती जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। राज्यात इतरत्र पावसाचा जोर ओसरेल, मात्र हजेरी ही कायम असणार आहे असं मुंबई वेधशाळेच्या माहितीवरून स्पष्ट होत आहे। मान्सूनचा आज असलेला कमी दाबाचा स्थिती अजूनही दक्षिणेकडे कललेली असून हा पट्टा राजस्थानच्या जैसलमेरपासून बंगालच्या उपसागराच्या पूर्व मध्य भागापर्यंत पसरलाय, त्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय। त्याची वाटचाल पश्चिम आणि वायव्य दिशेकडे होणार आहे, तर कमी दाबाचं एक क्षेत्र ईशान्य मध्य प्रदेशात तयार झालंय आणि तिसऱ्या दाब क्षेत्राचं अस्तित्व गुजरातेत जाणवत आहे। अशा वेगवेगळ्या वातावरणामुळे राज्यातला पाऊस हा इतक्यात तरी परत जाईल असं दिसत नाही आहे, त्यामुळे खरीपातल्या पिकांची हानी होत असून आपल्याकडची परिस्थिती काय आहे आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा। राज्यात सरकारी आणि खासगी भागीदारीतून उभारण्यात आलेल्या महावेद प्रकल्पातली माहिती शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। राज्यात महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करणं आणि हवामान घटकांची आकडेवारी संकलित करणं हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे। राज्यात सध्या 2108 केंद्र आहेत, तिथे तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग तसंच दिशा या हवामान घटकांच्या माहितीची रिअल टाईम नोंद घेतली जाते। यात सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा झोत आणि पर्जन्यमान या हवामान घटकांची दैनंदिन माहिती महावेद संकेतस्थळावर उपलब्ध आहे। मराठवाड्यात गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात पावसाचा जोर कमी झाला होता, मात्र शुक्रवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात पुन्हा एकदा पावसानं जोर धरल्याचं चित्र आहे। तब्बल 36 तालुक्यात सरासरी 20 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे। उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी हे जिल्हे पावसाच्या निशाण्यावर राहिलेत। 5 जिल्ह्यातल्या मंडळात अतिवृष्टी झाली आहे, त्यातही बीडमधल्या आंबेजोगाई आणि केज या तालुक्यांना पावसानं चांगलंच धुतलं आहे। परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू आहे। शुक्रवारी सकाळी 8 पर्यंतच्या 24 तासांमध्ये या 2 जिल्ह्यातल्या 82 मंडळात हलका ते जोरदार पाऊस झालाय। परभणी जिल्ह्यातल्या बाभळगाव मंडळात अतिवृष्टी झाली आहे। पाऊस थांबत नसल्यानं नुकसानीचं क्षेत्र वाढतंय। शेतातल्या उभ्या सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटतंय, कपाशीची बोंड सडत आहेत, तुरीमध्ये मर लागली आहे। परभणी जिल्ह्यातल्या 52 मंडळांमध्ये सरासरी 25.4 मिलीमीटर पाऊस झाला आहे। या हंगामाच्या सुरुवातीपासूनच परभणी जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त राहिला असून त्यामुळे जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचं सावट आता जास्तच गडद होत चाललं आहे। पावसासाठी पोषक वातावरण नसल्यानं पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी उघडीप दिली आहे। जिल्ह्यातल्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तुरळक सरी पडल्या असून मावळातील पवना धरण क्षेत्रात अवघा 8 मिलीमीटर पाऊस पडला आहे। धरणातल्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे। गेले काही दिवस झालेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असून भात पीक वाढीच्या अवस्थेत आहे। गेल्या 15 ते 20 दिवस जिल्ह्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे, त्यामुळे पिकांना पोषक पाऊस झाल्यानं पिकं चांगलीच तर आली आहेत। सध्या तूर, कापूस, बाजरी ही पीक वाढीच्या अवस्थेत आणि काढणीच्या अवस्थेत आहे, त्यांना ही उघडीप सोयीची ठरली आहे। यासोबतच मॉन्सून स्पेशल बुलेटिनमध्ये ते सांगत हवामानाविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा अॅग्रोवन डिजिटल।